नमस्कार मित्रांनो, मी चिन्मय आपलं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवरती. आज मी तुम्हाला दाखवणार आहे AVL इंजिनमध्ये भले ती 350 असो किंवा 500, म्हणजेच LB350 किंवा LB500 असो, डिफरन्स काहीच नाही आहे. तर AVL इंजिनचं जे ऑइल पंप आहे तो डिसमेंटल कसा करायचा आहे आणि त्याचं रेक्टिफिकेशन, म्हणजे काही प्रॉब्लेम्स असतील तर डायग्नोस्टिक कसं करायचं आहे आणि त्याची रिअसेंब्ली कशी करायची आहे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर चला मित्रांनो व्हिडिओ पाहू. त्या गाडीवरनं तुम्हाला टायमिंग कवर जे आहे ते काढून घ्यायचं आहे. ॲलन की बोल्ट्स असणार आहेत 5. इथला जो पोर्शन आहे जो आत्ता मी तुम्हाला दाखवतो आहे तो जुन्या गाडीला वेगळा आहे. AVLला क्लोज केलेला आहे आणि त्याच्याऐवजी क्रँकशाफ्ट जो आहे तो थोडा लांब केलेला आहे. हे कवर्स जे आहेत ऑइल पंपचे, हे खोलताना तुम्हाला 4 ॲलन की लागणार आहे. तुम्ही सॉकेट वापरू शकता जर छोटंवालं असेल तर, अदरवाईज तुम्ही ॲलन की वापरू शकता. ॲलन बोल्ट्स फार सिम्पल पडतात खोलायला आणि फिटिंग करताना. तर कवरला पण ॲलन बोल्ट्स दिले, त्यामुळे तिथे तुम्हाला ॲलन कीच वापरायची आहे. 4 ॲलन बोल्ट्स दिलेले आहेत कवरला, ऑइल पंप कवरला. बेसिकली 2 ऑइल पंप्स आहेत, एक छोटा असणार आहे एक मोठा असणार आहे. चार बोल्ट्स पर पंप. थोडंसं टॅप करून तुम्हाला काढायचे, एअर पकडली जाऊ शकते. शेवटी ऑइल असतं आतमध्ये. सेम पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या ऑइल पंपचं कवर पण ओपन करायचं आहे. याच्यावरती तुम्ही बघू शकता F लिहिलेले मार्किंग केलेलं आहे. पहिल्या पंपावरती S असं लिहिलं होतं, फीडर आणि स्कॅव्हेंजिंग. तर ह्या ज्या कॅप्स आहेत ह्या पण तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. F जी आहे ती एक्झॉस्ट साईडने असणार आहे, S जी आहे ती फ्युल आपलं ऑइल टँक जो आहे म्हणजे आपलं गिअरबॉक्स साईडने असणार आहे. चारही बोल्ट्स ह्याचे पण काढून घ्यायचे आहेत. ॲलन बोल्ट असल्यामुळे फार सिम्पल पडतं ॲसेम्ब्ली आणि डिसमेंटलिंग करताना. थोडंसं टॅप करायचं लागलं तर, अदरवाईज डायरेक्ट कॅप निघाली तर व्हेरी गुड. F लिहिलेलं आहे आणि इथे S लिहिलेलं आहे, व्यवस्थित तुम्ही चेक करून घेऊ शकता. F हा फ्रंटला जाईल. F म्हणजे फ्रंट नाही आहे, पण F म्हणजे फीडर झाला आणि S म्हणजे स्कॅनिंग झाला. Fमध्ये तुम्हाला ऑइल पंप आणि स्पिंडल मिळेल. छोटावाला 2 वेगळे स्पिंडल आहेत. ऑइल पंप स्पिंडल वेगळा झाला आणि गिअर स्पिंडल वेगळा झाला. पहिले जो काढला आपण, तुम्ही बघू शकता छोटा जो पंप आहे तो Sला जाणार आहे आणि मोठा जो पंप आहे तो Fला राहणार आहे. लक्षात ठेवा 2 वेगवेगळ्या पंपचे साइजेस आहेत, त्यामुळे तुम्ही चूक करू शकत नाही. हा मोठा पंप आहे. स्पिंडल जो आहे तो F साईडनी निघणार आहे. लक्षात घ्या, F साईडनी म्हणजेच एक्झॉस्ट साईडनी म्हणजेच फीडर साईडनी. शक्यतो ह्याच्यामध्ये स्पिंडल जात असतो आणि ह्याला एक स्टेप दिलेली आहे म्हणजे एक कॉलर दिलेली आहे. सो स्पिंडल जो खराब होतो ते तुम्ही बघू शकता, इथे एक कॉलर आहे एक, तर त्या कॉलरमध्ये जाऊन स्पिंडल जो आहे तो फिट होतो. तर शक्यतो स्पिंडल खराब होतो जो जाणारा पार्ट आहे तो. नवीन ओरिजिनल स्पिंडल टाकायचं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये डिफरन्स बघू शकता की ह्याचे जे टीथ आहेत सेंटरचे, जिथे मी पकडलेले ते दाखवून देतो, हे जे टीथ आहेत हे बेसिकली खराब होत असतात. हे गिअर्स खराब होतात पिनियनमुळे, त्यामुळे हा स्पिंडल जर खराब झाला तर ऑइल पंप जो आहे तो फेल होतो. आणि ह्याला ह्याची जी की आहे वुडरफ की जी आहे, दोन्ही साईडला वुडरफ की असणार आहे दोन्ही गिअर्सला पकडून ठेवायला. तर ती काढून घ्यायची आहे किंवा तुम्ही ती नवीनही टाकू शकता. जर ती व्यवस्थित निघाली तर तुम्ही जुनी लावू शकता किंवा नवीन टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता नवीनसुद्धा. डायग्नोस्टिकमध्ये हे इम्पॉर्टंट आहे की काय जातं आहे. पंपामधले जे गिअर्स आहेत त्याला शक्यतो काही होत नाही, पण स्पिंडलला मात्र जास्त करून होतं. थोडंसं ह्याला टॅप करायचं, पण खूप लाईट हँडनी टॅप करायचं, जोरात टॅप नाही करायचं. जस्ट त्याला ढिलं करायचं, तुम्हाला लूज करायचं.
जेणेकरून त्याच्यामध्ये तो फक्त तिक्की जी आहे ती हालेल, ती बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला काढता येते. ही तिरकी होते, एक साईडनी तिरकी झाली की मग तुम्हाला लिफ्टअप करायला बरोबर मिळतं. त्यामुळं एकदम हलक्या हाताने त्याला टॅप करायचं आहे. कारण आपले जे आपल्याकडचे जे हॅमर्स असतात ते खूप मोठे आहेत, म्हणूनच मला टी हँडलचं हँडल्स बेसिकली यूज करायला आलं, कारण ते खूप लाईट वेट पण आहे आणि त्याचं डायमीटर कमी आहे. सो आपल्याकडचे बाकीचे जे हॅमर्स असतात ते इथे चालणार नाहीत. जर नवीन की असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा जुनी काढू शकता जर निघाली तर. तुम्ही बघू शकता थोडंसं टॅप केल्यानंतर ती की कशी तिरकी होती आहे. तिरकी झाल्यानंतर तुम्हाला स्क्रूड्रायव्हरनी लिफ्टअप करायचं किंवा स्लाईटली त्याला थोडंसं हॅमर केलं किंवा टॅपिंग केलं तरी ती की लगेचच बाहेर पडते. जास्त वेटवालं हॅमर वापरायचंच नाही आहे, कारण एकदम बारीक की आहे ती, नाही तर खराब होऊ शकते. सो त्याला लाईट टॅपिंग करायचं एकदम, जेणेकरून ती की लिफ्टअप होते. तुम्ही बघू शकता ही आरामात निघालेली आहे बिना डॅमेजची. दुसरी पण की तुम्हाला अशीच काढावी लागणार आहे. लाईट टॅपिंग केलं की ती की बाहेर पडेल. कधी कधी या कीज जर मिळत नसल्या तर तुम्हाला जुनीच की टाकायला लागणार आहे, आणि जर की खराब झाली तरी मगच नवीन टाकावी लागणार आहे. व्यवस्थित प्लेसमेंट करून घ्यायचं आहे. याला स्लाईटली टॅपिंग केलं तरी चालणार आहे, पण जास्त हेवी टॅपिंग नाही करायचं आहे, खूप लाईट वेट टॅपिंग करायचं आहे. दोन्ही कीज लावून घ्यायचे आहेत, कारण आतमध्ये तुम्हाला की लावता येणार नाही एकदा स्पिंडल कवरमध्ये इन्सर्ट केल्यानंतर. स्लाईट टॅपिंग पाहिजे आहे, कारण खालती तेवढ्याच मी थर्माकोल ठेवला आहे, त्याच्यामुळे जे टॅपिंग मी करतो आहे त्याचं ॲब्सॉर्प्शन जे आहे हे थर्माकोल घेते, त्यामुळे माझे ज्या कीज आहेत त्या खराब नाही होणार. एकदा लावून बघायचे की पंप आतमध्ये म्हणजे गिअर्स आतमध्ये जात आहेत का नाही. इथे ओरिएंटेशनचा प्रॉब्लेम नसतो, पण ती फ्लॅट असली पाहिजे. वरची जी बाजू आहे ती तिरकी नको आहे, नाहीतर गिअर आतमध्ये इन्सर्ट होणार नाहीत. जर की आतमध्ये गेली नसेल तर खालती वुडन किंवा नायलोमॅक्सचा किंवा डेलरिनचं मटेरियल ठेवून तुम्ही त्याला थोडंसं हॅमरिंग करू शकता. त्याला सपोर्ट असणं जरुरी आहे, चेक करून घ्यायचे बाहेरच. हां, जर गिअर व्यवस्थित स्लाईड फिट झाला तरच हे तुमचं परफेक्ट काम होणार आहे. जास्त हॅमरिंग करायचं नाही आहे, नाहीतर की इन्फ्लेट होण्याचे चान्सेस असतात. एकदम स्लाईट हॅमरिंग आहे. ही सगळी प्रोसेस जी आहे ही तुम्हाला बाहेरच करून घ्यायला लागणार आहे. तुम्ही आतमध्ये स्पिंडल जेव्हा इन्सर्ट करता त्याच्यानंतर तुम्ही की लावू नाही शकत, कारण हे थोडं हार्ड असतं. व्यवस्थित चेक केल्यानंतर मग एअर वॉश करून घ्यायची आहे. सगळे स्पेअर्स
डिझेलमध्ये तुम्ही वॉश करून घेऊ शकता, पेट्रोलमध्ये करू नका। केरोसिन किंवा डिझेल हे जे आहे लिक्विड तेच तुम्ही वापरू शकता, किंवा स्पेशल डिग्रीजर्स येतात ते तुम्ही वापरू शकता। व्यवस्थित एअर वॉश करून साफ करून घ्यायचं आहे, डस्ट फ्री करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ॲसेंब्ली करायची आहे। रबर सील तुम्हाला जर मिळालं तर व्हेरी गुड, जर नाही मिळालं तर त्याला रिमेडी असते, कारण जर ते फ्लॅट झालं असेल रबर सील तर हे जे रबर सील आहे ह्याच्यावर तुम्ही टेफ्लॉनचा कोट चढवू शकता। सगळं क्लीन करून घ्यायचे पहिली गोष्ट, हे सील्स थोडे अवघड आहेत मिळणं, त्यामुळं हे तुम्हाला सॅल्वेजेस करावे लागणार आहेत। प्लकआउट करून घ्यायचे फाईन ब्लेडनी, डॅमेज होणार नाही अशा हिशोबाने ते प्लकआउट करायचे। व्यवस्थित साफ करून रिफिट करायचे। तुम्ही बघू शकता याच्यामध्ये डस्ट पण आहे आणि डेब्रीज आहेत, त्यामुळे या सगळ्या क्लीन करून घ्यायच्या। मेथड ॲक्च्युली सिंपल आहे, फक्त वेळ घेतो आहे आणि माहिती असणं जरुरी आहे की काय काय क्लीन आणि कसं फिटिंग करायचं आहे, त्यानंतर ॲसेंब्ली खूप सिंपल जाते। त्यामुळे जर तुम्हाला माहिती नसेल तर बेस्ट वे ओपन करताना तुम्ही स्वतःचं रेकॉर्डिंग करून मग तुम्ही ओपन केलं तर ॲसेंब्लीला तुम्हाला जास्त इझी पडतं, कारण तुमचं रेकॉर्डिंग म्हणजे व्हिडिओ तुमचा जो स्वतःचा असतो तोच तुमच्यासाठी गाईड ठरतो। हे रिंग्स मिळणं फार अवघड असतं, त्यामुळे त्याला बेस्ट वे टेफ्लॉनचंच एक लेअर मारून टाकायचा। एक छोटासा बोल्ट किंवा स्क्रू घ्यायचा आहे, त्याला वाइंड करायचं आहे म्हणजे गुंडाळायचं आहे टेफ्लॉन टेप। ही जी ट्रिक आहे टेफ्लॉनची ही फार इम्पॉर्टंट आहे, कारण कधी कधी असं होतं की मटेरियल मिळत नाही किंवा बंद झालेलं असतं, किंवा तुम्ही रिमोट जागेवर असता त्यामुळे रिपेअर करणं अवघड होतं, त्यामुळे त्या कंडिशन्समध्ये तुम्ही टेफ्लॉन टेपचा लेअर जो आहे तर ते गुंडाळायचं ओरिंगवरती आणि ती तुम्ही ओरिंग परत तुम्ही वापरू शकता। अशा पद्धतीने छोट्याशा स्क्रूवरती टेफ्लॉन टेप गुंडाळून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही जी ओरिंग काढलेली असते किंवा रिंग काढलेली असते त्याच्यावरती व्यवस्थित वाइंड करून घ्यायचे। कट करून मग रिंग वरती तुम्हाला रॅप करायचे बेसिकली किंवा गुंडाळायचे। टाईट असली पाहिजे एवढं फक्त लक्षात ठेवायचं, टेफ्लॉन तुम्ही जेव्हा फिरवता त्याच्यावरती तेव्हा ते टाईट फिट पाहिजे, अजिबात लूज फिट नाही ठेवायचं। लूज ठेवलं तर मग ते तो जो टेफ्लॉन आहे त्याच्यामध्ये गॅप राहते, हा बेसिकली प्लमर टेप आहे, म्हणजे तुम्हाला हा रेग्युलर हार्डवेअरमध्ये मिळेल। मी शक्यतो हा सगळ्या ड्रेन प्लग्सला वगैरे किंवा अशा ओरिंग्स जिथे ओरिंग्स मिळणं अवघड असं त्या ठिकाणी वापरतो। व्यवस्थित हाताने कट करून तुम्ही बघू शकता शेप जो आहे तो व्यवस्थित मेंटेन आहे आणि रिंग मग त्याला फिट करायची आहे। सेम प्रोसेस तुम्हाला सेकंड ओरिंगला पण सेकंड रिंगला पण वापरायची आहे।
व्यवस्थित क्लीन केल्यानंतर सगळं फिटिंगला तुम्ही रेडी करायचं आहे। हे दोन पोर्ट्स आहेत इनलेट आणि आउटलेटचे, एकातनं ऑइल येतं एकातनं ऑइल वर जातं, तसंच एकातनं ऑइल आतमध्ये येणार आहे आणि एकातनं बाहेर जाणार आहे, म्हणजेच क्रँकशाफ्टला सप्लाय। व्यवस्थित क्लीन करून तुम्ही की ऑलरेडी फिटिंग करून घेतलेली, त्यामुळे प्रॉब्लेमच नाही की तुम्ही आतमध्ये स्पिंडल फिट केलं की की लावायची। जे काही तुम्हाला करायचं ते एक्सटर्नलाइज करायचं आहे, इंजिन ॲसेंब्ली लूप वापरायचं आहे किंवा तुमच्याकडे ॲसेंब्ली लूप नसेल तर ऑइल वापरायचं आहे चांगलंवालं। ड्राय कुठल्याही कंडिशनमध्ये मटेरियल टाकायचं नाही, स्पेअर टाकायचं नाही, त्याच्यामुळे स्क्रॅचेस येऊ शकतात किंवा सीझर होऊ शकतं, त्यामुळे लूब्स जे आहेत ते लावूनच मग तुम्हाला इन्सर्शन करायचं आहे स्पिंडलचं किंवा कुठल्याही स्पेअर पार्टचं। व्यवस्थित इंजिन असेंब्ली लूब लावून घ्यायचं आहे, त्याच्यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे, त्यानंतर इन्सर्ट करायचं आहे स्पिंडल। आतमधल्या बोअरला तुम्हाला इंजिन असेंब्ली लूप लावता आलं तर ठीक, अदरवाईज डायरेक्ट तुम्ही इन्सर्ट जरी केलं स्पिंडलला तरी काही हरकत नाही आहे। चेक करून घ्यायचं आहे की स्पिंडल गोल फिरतोय की नाही, का टाईट जातोय। इथे तुमची मिस्टेक होण्याची शक्यता नाहीच आहे, कारण छोटा आणि मोठा पंप आहे, त्याच्यामुळे एक साईड जी आहे जसं मी तुम्हाला सांगितलं ती पंपची केसिंगच छोटा असल्यामुळे तुम्ही मिस्टेक करूच शकत नाही। पण ॲसेंब्ली करताना तुम्हाला पहिलं फीडर पंपलाच ॲसेंब्ली करायची, त्याच्यानंतर स्कॅव्हेंजिंग पंपला, म्हणजेच पहिले तुम्ही स्कॅव्हेंजिंगला करायला गेले तर स्पिंडल जो आहे तो बाहेर पडण्याचे चान्सेस आहे, त्यामुळे इकडं तुम्हाला लॉक करून घ्यायचे फीडर साईडनी, म्हणजेच एफ साईडने। इंजिन असेंब्ली लूप लावायचं आहे पंपाला पण सगळं क्लीन केल्यानंतर, कारण लक्षात घ्या सगळी असेंब्ली झाल्यानंतर तुम्हाला स्पिंडलला हाताने फिरवून बघायचं आहे। इंजिन असेंब्ली लूप हे स्पेशली मेड फॉर असेंब्ली पर्पज, म्हणजेच असेंब्ली करण्यासाठीच बनवलेलं आहे, त्यामुळे हे जोपर्यंत ऑइल त्याला लागत नाही तोपर्यंत ते आहे तसंच राहतं। ज्या वेळेला ऑइल त्याच्यामध्ये मिक्स होतं त्यावेळेला ते डिझॉल्व होतं ऑइलमध्ये। हा त्याचा स्पिंडल आहे वरच्या पंपाचा छोटावाला, किंवा ॲक्सल म्हणू शकता तुम्ही, त्यालाही तुम्हाला असेंब्ली लाव ल्यूब जे आहे ते लावून घ्यायचं आहे। प्रत्येक गोष्ट ही आहे दिलेली जी आहे ती इम्पॉर्टंट आहे आणि ती प्रत्येक गोष्ट चेक करूनच फिटिंग करायची आहे। ही AVL रिलेटेड व्हिडिओ आहे, स्टँडर्ड ओल्ड स्टँडर्ड इंजिन रिलेटेड नाही आहे। LB500 LB350ला ही प्रोसेस ॲप्लिकेबल आहे। इंजिन असेंब्ली लूप पंपाला लावल्यानंतर पंप गिअरला इन्सर्ट करून फिटिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर कव्हर लावायचं आहे, कव्हरमध्ये बघून घ्यायचं आहे, कव्हरमध्ये पण फरक आहे त्यामुळे त्याच्यामध्ये मिस्टेक होण्याचे चान्सेस नाहीच आहेत। पण पोर्ट जे आहे ते जर चुकले तर ऑइल चुकीचे जगाने जाऊ शकतं, कारण हा त्याचा पोर्ट आहे, हा ट्रान्सफर पोर्ट असतो, त्यामुळं एफ हा विसरायचा नाही आहे। कव्हरला ट्रान्सफर पोर्ट आहे, व्यवस्थित त्याचे ॲलन बोल्ट्स फिट करून घ्यायचे चारीचे चारी। सेम प्रोसेस स्कॅव्हेंजिंग पंपला पण असणार आहे।
त्यामुळे सिक्वल फार इम्पॉर्टंट आहे, याचा सिक्वेन्स तुम्ही विसरू नका, कुठला पंप पहिले फिटिंग करायचा आहे आणि कुठला दुसरा. कॉलरवाली साईड जी आहे ऑइल पंप स्पिंडलची, ती पहिले असेंब्ली करायची आहे. थ्रेड वगैरे सगळे चेक करून मगच फिटिंग करा. जर खराब असेल तर त्याला हेलिकॉईल मारून क्लिअर करायचं आहे, म्हणजे तुम्हाला फिटमेंटला त्रास होणार नाही. इथे मी पर्पजली हँड टॉर्क लावतो आहे. टॉर्क माझा टॉर्क जो रेंज आहे तो वापरत नाही आहे, कारण इथे जरूरत नाही आहे. अशा प्रकारे आपला एक साईडचा पंप फिटिंग झालेला आहे. जसं जुन्या पंपला की चेक करून घ्यायची आहे, की वे कुठं आहे आणि की कुठं आहे त्याच्या हिशोबाने तुम्हाला पंपचा गिअर इन्सर्ट करायचा आहे. जसं जुन्या टायमिंग कवरमध्ये किंवा जुन्या गाडीला किंवा स्टँडर्ड इंजिनला पंप लॅपिंग करायला लागायचा, तर इथे ती प्रोसेस जरूरत नाही आहे. इथं ती प्रोसेस एलिमिनेट केलेली आहे. कुठल्याही गोष्टीला ओव्हरलोड देण्याची जरूरत नाही आहे किंवा हॅमरिंग करण्याची जरूरत नाही आहे. टॅपिंग डिफरंट आहे आणि हॅमरिंग डिफरंट आहे. इंजिन असेंब्ली लूप लावून घ्यायचे गिअर पंपच्या स्पिंडलला. व्यवस्थित अप्लाय करायचं आहे सगळीकडे. व्यवस्थित गिअरला पण इंजिन असेंब्ली लूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे तिथे इनिशियल फेजला जे फ्रिक्शन असतं ते जनरेट जरी झालं तरी ते लूपमुळे फ्रिक्शन कमी राहील. फार इझी असेंब्ली आहे जुन्या गाडीपेक्षा. खूपच सोफिस्टिकेटेड बनवली होती. एव्हीएल इंजिनचं जे डिझायनिंग होतं ते खूप चांगलं बनवलं होतं. ट्रान्सफर पोर्ट, व्यवस्थित फिट करून घ्यायचे कव्हर आणि चारी स्क्रू फिट करून घ्यायचे आहेत. हे तुम्हाला गाडीवरती पण काम करता येतं, परंतु स्पिंडल काढता येत नाही. त्याचं रिझन असं असतं की टायमिंग पिनियन जे आहे ते तिथे मॅच झालेलं असतं, त्यामुळे तुम्ही स्पिंडल ओढताना बाहेर काढताना त्रास देऊ शकतो. म्हणूनच ही बेस्ट प्रोसिजर अशी आहे की तुम्ही टायमिंग कव्हर गाडीच्या बाहेर काढूनच हे काम केलं तर जास्त चांगलं, तुमचा वेळ जो आहे तो खूप वाचतो. हँड टॉर्क लावणार आहे मी अजून इथे टॉर्क रेंज वापरत नाही आहे. फिटिंग करून घ्यायचे आणि त्यानंतर स्पिंडलला टर्न करून बघायचं आहे. थोडंसं इनिशियल फेजला इंजिन असेंब्ली लूपमुळे थोडंसं टाईट जाईल, परंतु तो नंतर स्मूथ होतो जेव्हा गाडी रनिंग इनला येते आणि जेव्हा ऑइलमध्ये इंजिन असेंब्ली लूप मिक्स होतं तेव्हा. त्यामुळे घाबरण्याची गोष्ट नाही आहे आणि कारणही नाही आहे. अशा प्रकारे तुमचे दोन्ही पंप्स तुम्हाला फिट करायचे आहेत. आता चेक करायचं आहे. ती बघू शकता स्पिंडल व्यवस्थित रोटेट होतोय, याचा अर्थ आपली फिटमेंट परफेक्ट झालेली आहे आणि टायमिंग कव्हर लावायला हरकत नाही.
धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. इन्फॉर्मेशन तुम्हाला असं वाटलं असेल की वाईटल आहे, तर आय होप तुमच्या गाड्या क्लिअर होतील ह्या असेंब्लीनंतर किंवा ह्या हा व्हिडिओ पाहिल्यानंतर. जर तुमची कुठे चूक झाली असेल असेंब्ली करताना, तर तुम्ही या पद्धतीने करू शकता. ही माझी पद्धत आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ त्या माहितीपूर्ण वाटला असेल. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ असेच पाहत राहा.